कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे आणि या काळात एसटी बस सेवेला 50% क्षमतेवर अत्यावश्यक सेवेसाठी व कामासाठी प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे। आणि एसटी बसने जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई पासचे बंधन नाही, मात्र तेच जर तुम्ही अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर खाजगी वाहनाने प्रवास करत असाल तर तुम्हाला ई पास बंधनकारक करण्यात आला आहे। अशा वेळेस एसटीचा प्रवास विना पास आणि खाजगी वाहनाला ई पास बंधनकारक का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। खाजगी वाहनाने जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्या वाहनांची जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांकडून तपासणी करण्यात येते, मात्र एसटी बस दररोज शेकडो प्रवाशांना जिल्ह्यातून बाहेर नेत आहे व घेऊन येत आहे, त्याची मात्र तपासणी होताना दिसत नाही आहे। मग या माध्यमातून संसर्ग वाढण्याची भीती नाही का? याबाबतीत शासनाची ही भूमिका दुटप्पी का असा प्रश्न विचारला जातोय। तर शेगाव आगार प्रमुखाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपी दाखवत 90% कर्मचारी सेवेवर उपस्थित राहण्याचा फतवाच काढलाय, त्यामुळे शेगाव बसस्थानकावर प्रवाशांपेक्षा कर्मचाऱ्यांचीच गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती कर्मचाऱ्यांनीच बोलवून दाखवली आहे। त्यांनी पास काढलेला नाही, ते हे आणि त्याचं आयकार्ड होतं, त्याच्याकडे अत्यावश्यक वाला होता तो, म्हणजे ई पासची गरज नाही ई पासची गरज, पण तिथल्या साहेबांनी आम्हाला सांगितलं की तिथे बघितलं त्यांनी, ते साहेबांनी बघितलं आणि तरच एंट्री केली त्यांनी। इथं 50% कर्मचारीची हजेरी सांगितलेली असता इथं 50% कर्मचारी बोलवून नाही राहिले, 90% कर्मचारी बोलवून राहिले। प्रवासी संख्या अत्यंत कमी आहे, पण कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे इथं कोरोनाचा COVID-19 प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे। ई पास चेक केला जात नाही कुठल्याही प्रकारे, असा ई पास वगैरे असे चेक केला जात नाही। आणि चालले कुठं? खामगाव तालुक्यात काही पास वगैरे काही काढलेली आहे का अत्यावश्यक सेवेसाठी? प्रॉब्लम ये है कि बाहर गाँव के लोग जो हमारे ड्राइवर कंडक्टर इधर आ रहे शेगाव डिपो में, इनको आने के लिए बहुत तकलीफ हो रही है और यहाँ 90% ऑपरेशन कर रहे हैं, ड्यूटी हमारे नाम पर लगाए तो हर ड्राइवर कंडक्टर को बाहर गाँव से आना ही पड़ रहा। अकोले वाले उसके आसपास के देहात के जो लोग हैं उनको आने में बहुत दिक्कत हो रही है, नए आए तो आने के बाद में हमारे TI ATI बोलते कि तुम रजे कर्ज दो,